उद्धव ठाकरेंमुळे भाजप सेना यांच्यामधील युती तुटली. भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा दावा. तर गिरीश महाजन यांनी माहिती घेऊन बोलावं, त्यांना काहीच माहिती नाही. एकनाथ खडसे यांचा महाजनांवरती पलटवार. आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये संजय राऊत यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा. बाळासाहेबांनी मला संपादक म्हणून घडवलं. देशभरामधून मोठे लोक यायचे तेव्हा बाळासाहेब ओळख करून द्यायचे. मीट माय को एडिटर संजय राऊत. राऊतांनी सांगितला किस्सा. जपान सरकारच्या निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 ऑगस्ट पासून जपानच्या दौऱ्यावर. उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्प, सामंजस्य करार आणि सहकार्य आदी बाबींसंदर्भात महत्वाचा दौरा. शेतामध्ये मजूर मिळत नसतील तर ड्रोनच्या माध्यमातून शेतीची फवारणी करा. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं कृषी विद्यापीठांना आवाहन. राज्यातील कृषी विद्यापीठांनी सर्व पिकांच्या 100 एकरावरती ड्रोननं फवारणी करून याची चाचणी करण्याचे दिले आदेश. गणेशोत्सवाचं नियोजन करण्यासाठी पुण्यामध्ये पोलीस अधिकारी, शहरातील मानाचे गणपती आणि पुणे पोलीस आयुक्तालयाच्या झोन 1 मधील गणेश मंडळांची बैठक. गणेशोत्सव काळातील अडचणी आणि उत्सव साजरा करताना आवश्यक परवानगी या मुद्द्यांवरती केली चर्चा. ज्येष्ठ विचारवंत आणि प्राध्यापक हरी नरके यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 12 ऑगस्टला मुंबईमध्ये शोकसभेचं आयोजन. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ग्रँड हयात येथे हॉटेलची पाहणी. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती हॉटेलची केली पाहणी. भंडाऱ्यामध्ये विजय वडेट्टीवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. बॅनरमुळे राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या. कल्याणमध्ये विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र. राजकारणासाठी पक्षामध्ये गट पडले पण कल्याण पश्चिममध्ये गटातटाला थारा नाही. शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोकसभेमधील भाषण केवळ आम्हा कार्यकर्त्यांनाच नाही तर प्रत्येक भारतीयाला एक नवी ऊर्जा देणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट. छत्रपती संभाजीनगरमध्ये बीआरएसचे नेते सुनील केंद्रेकर यांच्या भेटीला बीआरएसनं केंद्रेकरांना राजकीय ऑफर दिल्याची चर्चा. मात्र केंद्रेकरांनी ऑफर नाकारल्याची माहिती. कोरोना काळातील महानगरपालिकेच्या जम्बो कोविड सेंटर कथित घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी सुजित पाटकरच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ. पाटकर हे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय. वाशिमच्या पोहरादेवी येथे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 593 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी. नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर पोलिसांची गणेशोत्सव मंडळांच्या सोबत बैठक. गणेशोत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर पोलीस सतर्क. अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्याचं कामबंद आंदोलन. गेल्या 6 महिन्यांपासून थकीत वेतन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019च्या नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या राज्यातील 94 मराठा उमेदवारांचं आंदोलन. शासनाकडून दिलेल्या शिफारसपत्रांना श्रद्धांजली वाहून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन. फुरसुंगी उरळी देवाची या गावच्या ग्रामस्थांना हायकोर्टाचा दिलासा. पुणे महानगरपालिका हद्दीमधून गावं वगळण्याच्या अधिसूचनेला अंतिम स्थगिती. मनोरवाडा भिवंडी महामार्गाची दुरावस्था. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिक संतप्त. आक्रमक झालेल्या स्थानिकांनी कुडूस येथे रोखला वाडा भिवंडी महामार्ग. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भीम टायगर सेना संघटनेचं धरणं आंदोलन. मोहोळ तालुक्याच्या तहसीलदार शोभा पुजारी यांना तात्काळ रुजू करून शासकीय आदेशाची अंमलबजावणी करण्याची केली मागणी. कळव्यामधले ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 5 रुग्णांचा मृत्यू. वेळेमध्ये रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्यानं रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती फिल्मी स्टाईल थरार. डंपरचे दोन्ही टायर फुटल्यानंतरही वाहन चालकानं वेगानं चालवला डंपर. या प्रकरणामध्ये डंपर चालकावरती पोलिसांकडून कारवाई. पुण्यातल्या येरवडा भागामध्ये मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कोसळला. 4 चाकीचं मोठं नुकसान. घटनेसंदर्भात अधिक चौकशी सुरू.
धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील सांगवी गावामध्ये बॅनर फाडण्यावरून दोन गटांमध्ये वाद, जमावाकडून एकमेकांवरती दगडफेक, चार जण जखमी। बुलडाणाच्या मलकापूर शहरामध्ये चार डॉक्टर्स आणि व्यावसायिकांकडून 30 लाख रुपयांची वीज चोरी, वीज वितरणानं टाकलेल्या छाप्यामध्ये माहिती उघडली। गुजरातमधून भिवंडीमध्ये येऊन अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याला अटक, भिवंडी पोलिसांची कारवाई, आरोपीकडून 4,55,000 रुपयांचे एमडी पावडर जप्त। भिवंडीच्या सपना बारवरती पोलिसांचा छापा, 22 बारबालांसह 34 जण पोलिसांच्या ताब्यात, 34 जणांवर नारपोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। वरळी कोळीवाडा जिट्टी इथे सापडलेल्या मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची मोहीम, महिलेची माहिती देणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये प्रेमविवाहासाठी हट्ट करणाऱ्या मुलीची वडिलांकडून हत्या, मुलीनं आत्महत्या केल्याचं भासवत केले अंत्यसंस्कार, मुलीच्या वडिलांनी केली पोलिसांमध्ये, मुलीच्या वडिलांना पोलिसांनी केली अटक। रत्नागिरीच्या तुळसणी गावाच्या जवळ झालेल्या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी, कारनं बाईकवरून जाणाऱ्या दोघांना उडवलं। शाळकरी मुलींची छेडछाड करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक, पोस्को कायद्याच्या अंतर्गत उपरी पोलिसांची कारवाई। कल्याणच्या अपेक्स रुग्णालयामध्ये 34 वर्षीय महिलेचा गर्भाशय स्कोपीच्या दरम्यान मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। बीडमध्ये गावठी कट्टा आणि जिवंत कारतूस बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक, एक आरोपी फरार। भंडाऱ्यामध्ये घातपाताच्या तयारीमध्ये असलेल्या 8 जणांना शस्त्रसाठ्यासह अटक, यामध्ये भंडाऱ्यामधील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचाही समावेश। जळगावच्या एमआयडीसीमधील 20 सेक्टरमध्ये जुन्या वादातून तरुणावरती गोळीबार, घटनेमुळे शहरामध्ये खळबळ। सिगारेटचं पाकिट महाग दिलं म्हणून चहाच्या हॉटेलवरती गोळीबार, अंबाजोगाईमधून परळीकडे जात असलेल्या अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार। वसईमध्ये पोलीस अकादमीमधून मुलीचं लैंगिक शोषण, रेल्वे पोलिसांमधील दोघांना अटक। नागपूरमध्ये मेट्रोच्या डब्यावरती स्प्रे पेंटिंग केल्याची घटना समोर, अज्ञात व्यक्तीकडून उभ्या असलेल्या एका मेट्रोचे डबे आणि इंजिन स्प्रे पेंट रंगवण्यात आले, या प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। पुण्यामध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये केलेली तोडफोड होती। इंदापूरच्या जवळ काळेवाडी गावच्या हद्दीमध्ये मालवाहतूक ट्रकला अचानक आग, आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, ट्रकचं आगीमध्ये नुकसान। बुलडाण्याच्या शेगावमधील जलंब इथे जिल्हा परिषद शाळेच्या किचनला आग, शालेय विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजन तयार करताना आग लागण्याचं समोर, आगीमध्ये संपूर्ण किचन जळून खाक, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। कोल्हापूरमधील इचलकरंजीमध्ये क्रांती दिनाच्या निमित्तानं होड्यांच्या स्पर्धांचं आयोजन, इचलकरंजीमधील शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं पंचगंगा नदीमध्ये होड्यांच्या शर्यती घेण्यात आल्या। बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI या संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या अधिछात्रवृत्ती योजनेसाठी सरकारकडून विद्यार्थी संख्येची कपात, सारथीकडून आता 600 ऐवजी फक्त 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बार्टीच्या अंतर्गत 861 ऐवजी केवळ 200 लाभार्थी। बारामती प्रशासकीय भवनाच्या बाहेर नागरिकांचं आंदोलन, 206 लोकांची जागा सरकारनं कॉलेजच्या नावावरती केल्याचा आरोप। कोल्हापूरमध्ये कळंबावाडी धरणामधून पाईपलाईनच्या कामाची चाचणी सुरू असताना वॉल्व उडाला, मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती, पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान। नवी मुंबईच्या वाशीमध्ये दूध संकलन इमारतीचं हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन, यामुळे आता गोकुळ दुधाचं उत्पादन 20 लाख लिटरपर्यंत होणार। सिगारेटच्या दुरानं रोखली वंदे भारत एक्सप्रेस, तिरुपती सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसमधील घटना, प्रवाशानं ट्रेनमध्ये सिगरेट प्यायल्यामुळे संपूर्ण ट्रेनमध्ये धूर, धुरामुळे प्रवाशांच्या काचा फोडून पळण्याचा प्रयत्न। मणिपूर हिंसाचाराच्या चौकशी संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या लेखी आदेश, पोलीस अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासणार, 2 महिन्यांमध्ये मागवला अहवाल।
मोदींच्या भाषणाच्या दरम्यान काही खासदारांना डुलक्या. मोदींचं भाषण 2 तास चालल्यानं खासदारांना डुलक्या. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्याकडून श्रीकांत शिंदे यांचा व्हिडिओ ट्विट. मोदींच्या भाषणाच्या दरम्यान आळस देणाऱ्या श्रीकांत शिंदेंचा व्हिडिओ केला ट्विट. मणिपूर हिंसाचाराला 100 दिवस पूर्ण, मात्र पंतप्रधान मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही? मणिपूरवरती बोलण्यासाठी मोदींना जवळपास 80 दिवस का लागले? काँग्रेसनं ट्विट करत मोदींना केले सवाल. भाजप इंडिया आघाडीला आवाज उठवण्यापासून रोखतंय. अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावरून काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांचा आरोप. संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 2.25 तास भाषण, मात्र पहिल्या 1.5 तासामध्ये मणिपूरचा उल्लेखच न आल्यानं विरोधकांचा सभात्याग. भारतातल्या अनेक राज्यांमधील जनतेचा काँग्रेसवरती अविश्वास. मोदींचं वक्तव्य तर सभागृहामध्ये काँग्रेस नो कॉन्फिडन्सच्या घोषणा. राहुल गांधींचं लॉन्च कायम फेल जातं. मोहब्बत की दुकान नाही लूट का बाजार, मोदींचा राहुल गांधींवरती निशाणा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.